विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या शेवटच्या घटकामध्ये आपण आता पाहणार आहोत ते म्हणजे या प्रसारमाध्यमांची आवश्यकता काय आहे. प्रसारमाध्यमे नेमकी काय काम करतात, तर प्रसारमाध्यमे ही माहितीचा जो प्रवाह आहे तो मुक्त पद्धतीने समाजापर्यंत पसरवण्याचं महत्त्वाचं काम प्रसारमाध्यमे करतात. मग त्यांचं स्वरूप अग्रलेखाच्या बाबतीत असेल, सदरे असतील, पुरवण्या वर्तमानपत्रांच्या असतील, या सगळ्या माध्यमातूनची जी माहिती आहे ती माहितीचा प्रवाह सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रमुख काम ही प्रसारमाध्यमे करत असतात. किंवा वाचकही आपली मतं पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मांडत असतात आणि अशा पद्धतीने लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्रसुद्धा मदत करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, प्रसारमाध्यमे जी होती, नियतकालिकी होती, वर्तमानपत्र जी होती, ह्या वर्तमानपत्रांचं जी मर्यादा होती ती मर्यादा अलीकडच्या काळामध्ये स्पष्ट होऊ लागली. कारण की दूरदर्शन सारखे दृकश्राव्य माध्यम असलेली साधनं उपलब्ध झाल्यानंतर जे प्रत्यक्ष घडलंय, जी घटना घडली ती घटना प्रत्यक्ष पाहण्यासाठी, आखो देखा हाल ते पाहण्यासाठी दूरदर्शनची लोकप्रियता जास्त वाढीस लागली. कारण की लोकांना ते आता प्रत्यक्ष पाहायचं होतं, परंतु त्या घटनेबद्दल माहिती किंवा अधिक दृकश्राव्य पद्धतीने देण्याला वृत्तमानपत्रांना किंवा नियतकालिकांना, सदरेंना, यांना त्या संदर्भामध्ये मर्यादा होती आणि त्या मर्यादेमुळेच दूरदर्शन अधिक लोकप्रिय झालं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, दूरदर्शनच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, जी माहिती आपल्याला मिळते त्या माहितीचं चिकित्सक आकलन करणं खूप महत्त्वाचं आणि अलीकडच्या काळामध्ये तर त्याची गरज झाली. कारण की आता प्रसारमाध्यमे आपल्याला 24 तास उपलब्ध आहेत. 24 तासामध्ये हजारो प्रकारच्या बातम्या आपल्याला प्रसारमाध्यमांच्या स्वरूपातनं करतात. त्यातनं किती खऱ्या, किती खोट्या, किती अफवा, याचं चिकित्सक आकलन करणं खूप विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. आपल्या समोर येणारी प्रत्येक माहिती ही वास्तवाला धरून असेलच असं नाही. एखाद्या घटनेच्या बाबतीत जर त्या घटनेचं जर बातमी तयार होत असेल, एखादी घटना जर आपल्याला दाखवली गेली असेल, तर ती फक्त चुकीच्या दृष्टिकोनातून किंवा नजरेतूनच दाखवली गेली असं आपल्याला म्हणता येईल. अशा अनेक प्रकारच्या घटना इतिहासात सुद्धा झाल्या आणि आजसुद्धा आपल्याला होताना दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ॲडॉल्फ हिटलर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा जर्मनचा हुकुमशाह होता आणि एक टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने असं घोषित केलं की ॲडॉल्फ हिटलर याची रोजनिशी आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे दैनंदिनी जो त्याच्यावर लिहितोय, संपूर्ण जगामध्ये या रोजनिशीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या मित्रांनो. आणि जेव्हा त्या गोष्टीची शहानिशा केली गेली तेव्हा ती ॲडॉल्फ हिटलरची रोजनिशी नसून ती सगळी नकली असल्याचं समजलं. आणि अशा पद्धतीने ती जी बातमी होती त्या बातमीचं चिकित्सक आकलन होणं गरजेचं होतं, परंतु तसं न होता ती बातमी संपूर्ण जगात गेली. मात्र जेव्हा त्या बातमीचं खरे खोटेपणा समोर आला तर ते सगळं डुप्लिकेट होतं. किंवा आजच्या काळामध्ये पहा, जेव्हा ह्या देशामध्ये नोटबंदीचा कायदा आला, विद्यार्थी मित्रांनो, प्रसारमाध्यमांनी आपल्याला असं सांगितलं की 2000 चिप बसवलेली आहे आणि त्या चिप जमिनीखाली 15 फूट जरी पुरवल्या नव्हता तरी त्या चिपने सॅटेलाइटला संदेश देईल, अशा प्रकारच्या बातम्या विद्यार्थी मित्रांनो आपण आकाशवाणीवरती किंवा न्यूजवरती पाहिल्या होत्या. परंतु त्याची चिकित्सक पद्धतीने आकलन जेव्हा केलं गेलं तेव्हा आज आपल्याला कळतंय की आपल्याला आपल्या हातात असलेली 2000 कुठल्याही प्रकारची चिप बसवलेली नाही. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या प्रसारमाध्यमातून मिळणारी जी माहिती आहे ती वापरताना आपल्याला विशेष करून काळजी घ्यावी लागते, चिकित्सक पद्धतीने तिचं आकलन करून घ्यावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या प्रसारमाध्यमातून इतिहासाच्या संदर्भामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठली कुठली व्यावसायिक क्षेत्र उपलब्ध होती. तर अनेक प्रकारची व्यावसायिक संधी या प्रसारमाध्यमातून आपल्याला आहे. आता वृत्तपत्रांमध्ये येणारी बातमी तिला बातमी मागची बातमी त्यांना सांगावी लागते. याचा अर्थ काय, जर एखादी घटना घडली तशीच घटना जर इतिहासामध्ये कुठं घडली असेल तर ती घटनेची माहिती असणारे इतिहास अभ्यासक त्या घटनेच्या संदर्भामध्ये आवश्यक असतात. किंवा वृत्तपत्रांमध्ये एखादं सदर येतं की 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, त्या वर्षापूर्वी त्या ज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्या घटना असतात या सगळ्या त्या इतिहासाच्या संदर्भामध्ये घटना घडून घेण्यासाठी वर्तमानपत्रांना सुद्धा आपल्याला ती घटना सांगणारा तज्ज्ञ, इतिहास तज्ज्ञची गरज असते आणि ते सुद्धा एक व्यावसायिक क्षेत्र त्या निमित्ताने उपलब्ध होते. किंवा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत या बातम्यांमध्ये पाहत असताना आपल्याला समजेल, प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तपत्रांमध्ये एखाद्या विशिष्ट घटनेची माहिती मिळते. जसं 1914 म्हटलं पहिलं महायुद्ध असेल, 2014 त्याला 100 वर्ष पूर्ण झाली, किंवा 42 चले जावचं आंदोलन असेल, 2017 त्याला 75 वर्ष पूर्ण झाली, अशा वेळेस विशेष लेख, विशेष अग्रलेख
किंवा त्या घटनेचा आढावा सांगण्यासाठी इतिहासाची माहिती असलेला व्यक्ती त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि म्हणून ते सुद्धा क्षेत्र आपल्याला उपलब्ध होईल. पण आकाशवाणीच्या याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या इतिहासाच्या महत्त्वाच्या घटनांची माहिती त्या ठिकाणी प्रसारित केली जाते आणि ती संग्रहित माहिती देण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. दूरदर्शनच्या बाबतीत आपण पाहतोय की दूरदर्शनमध्ये अनेक मालिका, ऐतिहासिक संदर्भ असलेल्या अनेक मालिका दूरदर्शनवरती दाखवल्या गेल्या. रामायण असेल, महाभारत असेल, राजा छत्रपती शिवाजी महाराज असेल, भारत एक खोज पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावरती ते मालिका होती. आणि अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये जेव्हा ते सादरीकरण होतं तेव्हा ते इतिहासा संदर्भात माहिती, तत्कालीन वातावरण, वेशभूषा, तत्कालीन रंगभूषा, तत्कालीन शस्त्रास्त्रे, तत्कालीन त्या काळामध्ये बोलली जाणारी भाषा या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी इतिहासाचा तज्ज्ञ त्या ठिकाणी आवश्यक असतो. आणि अशा सगळ्या या वृत्तपत्रातील बातम्या असतील, आकाशवाणीतील विशेष माहिती असेल, किंवा दूरदर्शनावरती असलेल्या ह्या ऐतिहासिक मालिका असतील, किंवा आधुनिक काळामध्ये डिस्कवरी चॅनल आहेत, नॅशनल ज्योग्राफी, हिस्ट्री सारख्या चॅनलमध्ये इतिहासाच्या संबंधित घटनांवरती अनेक डॉक्युमेंटरी, चांगल्या डॉक्युमेंटरी बनवल्या जातात. अशा या सगळ्या घटनांमध्ये इतिहासाची आवड असणाऱ्या व्यक्तींना व्यवसायाच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर इतिहासाची आवड असेल तर आपण या सगळ्या प्रसार माध्यमांच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करू शकतो आणि आपल्याला भविष्यात चांगली संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा एखाद्या तुमच्या परिसरातील एखादा ऐतिहासिक स्थळ असेल, ऐतिहासिक घटना असेल, ऐतिहासिक वास्तू असेल, या संदर्भामध्ये तुम्ही अधिक माहिती मिळून आज आणि त्या काळातील ती घटना, त्या काळातील ती वास्तू यांचं आजच्या परिस्थितीला विश्लेषण करून तुम्हालाही त्याच्यात काय भर टाकता येते का या संदर्भात निश्चित प्रयत्न करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना ते दाखवा. धन्यवाद.